नमस्कार, माझं नाव भरत विलास पाटील, मी राहणार दहिसर मुंबईमध्ये. आणि माझं जॉबचं सेक्शन असं होतं की मी फायनान्शियल सेक्टरमध्ये काम करतो. आणि मी ज्यावेळेस भाग्यश कुलकर्णी सरांना भेटायच्या अगोदर माझं जग असं होतं की मी पूर्णपणे म्हणजे माझी अशी मानसिकता झालेली की माझ्या आयुष्यामध्ये हा डायबिटीस हा कंटिन्यू चालू राहील. आणि म्हणजे त्या अशी अवस्था होती की मी एक वेळ अशी आलेली की माझं ब्लड शुगर होती जवळजवळ 590 आसपास. आणि मला डॉक्टरांनी असं सांगितलेलं की तुम्हाला इन्शुरन्स चालू करावं लागेल. आणि योगायोगाने मी फेसबुकवरती सरांची एक पोस्ट बघितलेली आणि ती बघितल्यानंतर मला कुठेतरी आशेचा किरण वाटला की मी माझं आयुष्य कदाचित डायबिटीसच्या विदाउट जगू शकतो. म्हणून मी भाग्यश कुलकर्णी सरांच्या इथे बुकिंग केलं आणि गोरेगाव इथे मी त्यांच्याशी कनेक्ट झालो ऑक्टोबर 2021 मध्ये 21 बॅचला जॉईन झालो. आणि त्याच्यानंतर सरांनी जे काही ट्रीटमेंट फॉलो करायला सांगितली त्यानुसार विशेष गोष्ट म्हणजे एक गोष्ट सांगावीशी अतिशय चांगली काय वाटते की मला ज्यावेळेस त्यांनी ज्या गोळ्या मला ज्या डॉक्टरांनी पहिल्या प्रिपेअर करायला सांगितलेल्या घ्यायला सांगितलेल्या होत्या सकाळी कमीत कमी डायबिटीस ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल अशा मिळून माझ्या कमीत कमी 4 ते 5 गोळ्या होत्या. दुपारच्या वेळेस 3-1 गोळ्या होत्या आणि संध्याकाळी 4-5 गोळ्या होत्या. अशा प्रकारच्या गोळ्या त्यांनी सडनली मला बंद करायला लावल्या आणि ते म्हटले की तुम्ही माझ्यावरती पूर्ण विश्वास ठेवा. कारण मी मनाने शासन म्हणजे माझ्या मनाला भीती वाटत होती की एवढ्या सगळ्या गोळ्या खात असताना अचानक एवढ्या सगळ्या गोळ्या बंद केल्यानंतर मला त्याचा त्रास होणार नाही ना. तर मी ह्या गोष्टीचा विचार केला आणि मग मी सरांनी विश्वासात घेऊन सरांनी मला जी काही ट्रीटमेंट चालू केली त्यानुसार मला फक्त एक RDMG गोळ्या होत्या त्यांच्याकडच्या. ते एक सकाळ जेवणाच्या अगोदर दुपारी आणि संध्याकाळी जेवणानंतर अशी फक्त अर्ध्या अर्ध्या गोळ्या चालू केल्या आणि त्यांची जी काय आयुर्वेदिक ट्रीटमेंट होती ती चालू केली. मी अतिशय त्याच्यामध्ये बघितलं की हळूहळू मला त्याचे परिणाम जाणू लागले आणि रिसेंटली त्याच्यानंतर प्रत्येक महिन्याला ट्रीटमेंट बघत गेलो तर ते डायबिटीसच्या शुगरची लेवल कमी होत होती. त्याच्यानंतर माझी जी काही ऑलमिंट्रायो जी माझी ह्याच्यासाठी ब्लड प्रेशरसाठी जी 40 mg ची गोळी होती ती 20 mg वरती आणली. आणि आता तरी आताच्या स्टेजला आज नाही 12 एप्रिलला मी आज सरांच्या क्लिनिकमध्ये आल्यानंतर तर मला असा काही रिझल्ट मिळाला की मागल्या वेळेस फेब्रुवारीमध्ये माझ्या शुगर लेवल होती ती HbA1c होती ती 5.6 आणि ती 5.6 अशी ग्राह्य धरली जाते की मेडिकल फील्डमध्ये की तुम्हाला शुगर अजिबातच तुमच्या शरीरामध्ये नाहीये. आणि आता अशा स्टेजला मी आलोय की मी आता रेसिंग धावतोय. फक्त मला आता ती लाईन क्रॉस करायची वेळ आलेली आहे की फक्त मला ती क्रॉस केल्यानंतर की मी पूर्ण आयुष्य माझं शुगर फ्री आणि डायबिटीस मुक्त असं मी आयुष्य काढू शकतो. थँक्स फॉर आभार मला विशेष मानावे लागतात आमच्या गायत्री मॅडम मला कन्सल्टिंग करत होत्या. आमचे पुण्यावरून दुसरे सर येतात त्यांचंही मला आभार मानावे लागते आणि विशेष करून भाग्यश कुलकर्णी सारख्या सरांचे विशेष आभार मानावे लागतील की अशी ते काम करतात आहे किंवा समाजासाठी अतिशय चांगलं हिताचं काम आहे की. आणि मी स्वतः वैयक्तिक ज्यावेळेस एक रिपोर्ट लोकांना सांगत असतो ना लॅबवाले सुद्धा हैराण झालेत की मी गेली 3-4 वर्ष कंटिन्यू रिपोर्ट त्यांच्याकडे करत होतो. माझी शुगर कधी 300 खाली नव्हती औषधं घेऊन ती आत्ता सध्याच्या स्टेजला मी आत्ता शनिवारी म्हणजे मला वाटतं 9 तारखेला मी शुगर केली तेव्हा माझी सकाळची शुगर होती ती 100 होती आणि जेवणानंतरची शुगर 110 होती. तर मग ह्या गोष्टी मी ज्यावेळेस बघितल्या तर HbA1c 5.6 आता सुद्धा आहे. म्हणजे इतकं सुंदर मला जो रिझल्ट मिळालाय त्याबद्दल खरंच भाग्यश कुलकर्णी सरांचं मला भरपूर आभार मानावे लागतात. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने कारण माझ्या कुटुंबाने जे माझ्यासाठी फेस केलंय आम्ही लॉकडाऊनमध्ये ते आयुष्यामध्ये कधी न विसरणार आहे. म्हणून देवासारखे माझ्यासाठी भाग्यश कुलकर्णी आले त्याबद्दल मी अतिशय त्यांचे आभारी आहे आणि ऋणी राहील. थँक्यू.